मी राजेश मनोहर भांडारकर, डहाणूकर आय टी मिलन स्वयंसेवक, सेवा वचन सादर करतो. आपण समाजाचे घटक आहोत म्हणून त्याच्यावर कोणतीही आपत्ती आली असता तिच्या निवारणासाठी पुढे गेले पाहिजे, ते आपले कर्तव्य आहे. आईने मुलाची काळजी घ्यावी किंवा मुलाने आई वडिलांची सेवा करावी, या गोष्टी जितक्या स्वाभाविक तितकेच कोणतेही कर्तव्य स्वाभाविक वाटले पाहिजे. आपल्याला आधारभूत असलेल्या समाजाची म्हणजे जनता जनार्दनांची अल्प स्वल्प सेवा करण्याचे भाग्य आपणास लाभते म्हणून आनंद झाला पाहिजे. परम पूजनीय डॉक्टर हेडगेवार, धन्यवाद. नमस्कार. आज आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत त्यांचा मी परिचय करून देतो. डॉक्टर प्रसन्न अनंतराव पाटील यांचं शिक्षण BMS पर्यंत झालेलं आहे. सध्या ते डॉक्टर हेडगेवार रुग्णालय औरंगाबाद येथे संचालक प्रकल्प या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी गेली 27 वर्षे विशेष ठरवून संभाजीनगर म्हणजेच आजचा औरंगाबाद या शहरातील झोपडपट्टी वस्तीत राहून वैद्यकीय आणि सामाजिक विकास प्रकल्पांचे संचालन केलेले आहे. ते सावित्रीबाई फुले मंडळ या संस्थेचे संस्थापक सदस्यही आहेत. 40 उपेक्षित वस्त्या आणि 225 गावे यातून वेगवेगळ्या कार्यक्रमाबद्दल या संस्थेतर्फे कार्य केले जाते. त्यात आरोग्य, शिक्षण, शेती, जलसंधारण व कौशल्य प्रशिक्षण आदी क्षेत्र समाविष्ट आहेत. बालपणापासून संघ स्वयंसेवक आहेत. प्रथम वर्ष शिक्षित आहेत. 1993 पासून सामाजिक समरसता मंचाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. सध्या समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश याचे ते कार्यवाही आहेत. त्यांनी विविध सामाजिक विषयावरील आंदोलनांमध्ये हिरिरीने सहभागही घेतलेला आहे आणि सेवा प्रकल्पांचे व्यवस्थापन हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. धन्यवाद. केदारजी ऐकू येत आहे ना? हो. बहुत असे शांते निरविती माती तुरे, बहुत असे शांते निरविती माती तुरे, वैभवाची गतडता म्हणती ना केव्हा पुरे केव्हा पुरे, यश सुखाची मोहर मातृमुखियो वाळुनी, मुक्त झाले जीवनिया हसती कायसे कुणी, हसती कायसे कुणी, हसती कायसे कुणी, हसती कायसे कुणी, रेखिया परिघात जांची हमुन गेली मनमती, बहुत ऐसे घर कुलांच्या सुखद स्वप्नी रंगती, होऊनी निसंग परिजय श्रमती विजनी कान्हनी, या स्वराष्ट्राते समर्पित, या स्वराष्ट्राते समर्पित, हसती कायसे कुणी, हसती कायसे कुणी, शिंपिती फुल पाग कोणी, फुलविती वन वैभवे, रम्य उद्याने कुणाची गंध भरले ताटवे, बांधवांच्या अर्थ हृदयी मेघते ओसंडुनी, शिंपिती जे प्रेम फुले, शिंपिती जे प्रेम फुले, असती कायसे कोणी, असती कायसे कोणी,
उजळती कोणी पठाण, उजळती नगरे कोणी, उजळती देवालये, उजळती अंगण कोणी, त्रिभुवनाला उजळणारे प्रखर देते जो मणी, त्रिभुवनाला उजळणारे प्रखर देते जो मणी, प्राणदायी दे प्रचोदक, प्राणदायी दे प्रचोदक, हसतिकाई से कुणी, 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 हसतिकाई से कुणी। मी वक्त्यांना विनंती करतो त्यांनी आपलं बोलणं सुरू करावं। प्रसन्नजी नमस्कार। एक साधारणपणे 31 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक प्रयोग करायचा ठरवला आणि जो प्रयोग आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि विदेशातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेनी समाजामध्ये काय परिवर्तन आपण आणू शकतो, संघशक्तीच्या सेवा विषयातलं प्रगतीकरण म्हणून जो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक आदर्श प्रकल्प म्हणून ओळखला जातो, त्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या प्रकल्पातल्या काही अनुभवांच्या विषयी आज आपण बोलणार आहोत। आणि त्याचबरोबर आपली सेवेची जी संकल्पना आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सेवेची जी संकल्पना आहे ती यातल्या उपक्रमातून कशी प्रगट होते असं थोडक्यात या आजच्या बोलण्यामध्ये येणार आहे। ह्या सगळ्या विषयाची जी सुरुवात होती ती 80 ते 90 या दशकामध्ये झाली। इथल्या म्हणजे संभाजीनगरच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही तरुण स्वयंसेवकांना त्या काळचे प्रचारक, त्या काळचे संघाचे अधिकारी यांच्या सहज स्वाभाविक संपर्कातून एक मोठा गट तयार झाला, जो MBBS झाल्याच्या नंतर पुढे काय करायचं स्वाभाविकपणाने प्रत्येकाच्या संकल्पना असतात, विदेशात जाणं, सरकारी नोकरी किंवा आणखीन पुढे शिकून एक मोठं स्वतःची प्रॅक्टिस सुरू करणं, अशा 3 मुख्यतः ऑप्शन्स असायचे। या तिन्हीच्या पलीकडे जाऊन आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो, उत्तरदायित्व आपलं आहे, या दृष्टीने काय करता येईल असा विचार या अधिकाऱ्यांनी, या प्रचारकांनी या सगळ्या तरुण विद्यार्थ्यांच्या समोर ठेवला। हळूहळू त्यातले अनेक जण आपापल्या मार्गाने पुढे गेले, परंतु एक 7-8 जण असे होते की ज्यांना असं वाटलं की हा जो विचार आपल्या समोर मांडला जातोय या विचारामधून पुढे जाण्याची आवश्यकता आहे। आणि ते MBBS पास होऊन पुढे गेल्याच्या नंतर PG झाल्याच्या नंतर PG होत असतानाच एक समाजाच्या प्रति उत्तरदायित्व आपल्या लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान या संस्थेची सुरुवात करण्यात आली। आणि त्याचबरोबर या संस्थेचा जो पहिला उपक्रम आहे तो डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, हा जुलै 1989 मध्ये सुरुवात झाली। सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी झाली की या 5-7 तरुण डॉक्टरांनी एकत्र येऊन अशा प्रकारे काही काम करायचं ठरवलं आणि स्वाभाविकपणाने त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवला नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वित्त आणि प्रसिद्धी या 2 गोष्टी जर बांधून ठेवणाऱ्या नसतील तर स्वाभाविकपणाने लोक एकत्र येत नाही, कुठली तरी एक निश्चित स्वरूपाची प्रेरणा असावी लागते आणि म्हणून यांच्यावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं त्या काळामध्ये। ही सगळी मंडळी आहेत, उत्साही आहेत, समाजसेवेचं भूत यांच्या सगळ्यांच्या डोक्यावरती आहे, काही काळाने ते उतरेल असं म्हणून सगळेजण त्यांना तशा अर्थाने गांभीर्याने घेत नव्हते। काही मंडळी मात्र संघ स्वयंसेवक असतील किंवा माननीय संघचालक असतील यांनी यांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं, आपली जागा दिली
आणि हे सात जण 7 लाखाचं कर्ज आणि एक मिळालेली जागा माननीय संघचालकांची या पूंजीवरती वैद्यकीय क्षेत्रामध्ये सामाजिक परिवर्तन आणि वैद्यकीय क्षेत्रातून सामाजिक परिवर्तनाचा एक प्रयोग सुरू करण्यासाठी निघाले. ही डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची सुरुवात जन्माष्टमी 1989 साली. त्या दिवशीपासून आजपर्यंत कधी यांना मागे वळून बघायला लागलं नाही, कारण की समाजाने प्रचंड विश्वास टाकला. आणि आज आपण जर बघ 15 खाटांपासून सुरुवात झालेली होती एका छोट्याशा जागेमध्ये, आज आपण जर बघितलं तर 300 खाटांचं रुग्णालय आहे, 4 एकर जागेवरती उभं आहे. त्याचबरोबर आशियातल्या सर्वोत्तम रक्तपेढ्यांपैकी एक अशी रक्तपेढी आहे जी 60,000 लोकांना रक्त आणि रक्तघटक पुरवते दरवर्षी. NABH अक्रिडेशन हॉस्पिटल आहे आणि जवळजवळ सगळ्या स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी या तिथे आहेत. एवढंच नाही तर साधारणपणे 15 वर्षांपूर्वी नाशिकला श्री गुरुजी रुग्णालयाची सुरुवात झाली याच धर्तीवरती, ते देखील उत्तम प्रकाराने चालू आहे. 2 वर्षापासून आसामच्या शिवसागरमध्ये 300 खाटांच्या रुग्णालयाची च्या पहिल्या फेजची सुरुवात झालेली आहे 50 खाटांच्या. स्वर्गदेव सुईकाफा रुग्णालय ते पण उत्तम चालू आहे. पण ही स्टोरी इथेच थांबत नाही, ही गोष्ट इथेच थांबत नाही. केवळ वैद्यकीय क्षेत्रामध्येच अशा प्रकारचं पथदर्शी काम करणं एवढंच काही जीवन उद्देश नव्हता या संस्थेचा. आणि म्हणून मग सामाजिक प्रकल्पांची सुरुवात देखील अगदी सुरुवातीच्या काळापासून 1989 पासूनच झाली. आज त्या कामाचा देखील विस्तार प्रचंड वाढलेला आहे. 225 गावं, 40-42 सेवा वस्त्या, यातून 42-45 विविध सेवा प्रकल्प, 42-45 सेवा प्रकल्पांची उभारणी ही झालेली आहे. दरवर्षी 5 लाखांपेक्षा अधिक लोकांच्या आयुष्याला स्पर्श करणारी ही सगळी सेवा प्रकल्प, सेवा वस्त्या आणि दुर्गम ग्रामीण भाग, वनवासी क्षेत्र यातून ही चाललेली आहेत. हा सगळा जो विस्तार झालेला आहे, या विस्ताराच्या पार्श्वभूमीवरती मूळ मुद्दे काय होते याकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी नेहमी घेतली जाते. कशासाठी आपली सुरुवात झालेली होती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी जी प्रेरणा दिलेली आहे की आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की हा समाज पुरुष आहे आणि त्याची सेवा करायची आहे, आणि म्हणून त्या जेव्हा एखादी आपत्ती येते किंवा एखादं संकट येतं तेव्हा तर आपण धावून जातो, परंतु मुळामध्ये समाज देखील बलवान करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आरोग्य, शिक्षण, आजीविका अशा प्रकारचे जे चिरंतन प्रश्न आहेत या प्रश्नांच्यावरती काम झालं पाहिजे. आणि त्यातून परत आम्हाला काम करण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारचा एक मजबूत समाज उभा राहायला पाहिजे. इन अ वे वर्किंग फॉर युअर नॉन एक्झिस्टन्स अशा प्रकारची ही संकल्पना आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाचा जो प्रश्न होता, आणि स्वाभाविकपणाने सर्व सुरुवात करणारी सर्व मंडळी ही डॉक्टर कार्यकर्ते होती, म्हणून वैद्यकीय विषयापासून सुरुवात झाली. आम्ही जर IT मधले तज्ज्ञ असतो तर IT विषयापासून सुरुवात केली असती. आम्ही जर शिक्षक असतो तर शिक्षकांपासून सुरुवात केली असती, शिक्षणापासून सुरुवात केली असती. आणि म्हणून या सगळ्या विषयातून पुढे जात असताना जे ध्येय आपल्या समोर ठेवलेलं होतं ते ध्येय असं होतं की अत्यल्प शुल्कामध्ये उत्तमातल्या उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा इथल्या कॉमन मॅन, सर्वसाधारण माणसांपर्यंत पोहोचावी हे एक ध्येय होतं. आता हे ध्येय ज्या क्षणी बोलून दाखवलं त्या क्षणी लोक हसायला लागले की आपल्याकडे दोन तीन प्रकारच्या संरचना वैद्यकीय क्षेत्रामध्ये असतात. एक संरचना अशी आहे की यू गेट 5-star, 7-star हॉस्पिटल्स इन द मेट्रोज, की जिथे बेस्ट ब्रेन्स अवेलेबल आहेत, तत्काळ सेवा आहे, आणखीन सगळ्या गोष्टी आहेत, बट इट कम्स विथ प्राईस टॅग, आणि जो की इथल्या सर्वसामान्य माणसाला अफोर्डिंग तो नसतो, म्हणजे त्याला आजारी पडणं ही चैन वाटावी इतक्या गंभीर प्रकारची ती आर्थिक संरचना असते. भारतामध्ये असं म्हटलं जातं की दरवर्षी साधारणपणे 4 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखाली ढकलले जातात न परवडणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे. या पद्धतीची ही सगळी रचना एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सरकार त्यांच्या पद्धतीने किंवा अन्य कुठल्याही पद्धतीने मोफत सुविधा देखील उपलब्ध आहेत, परंतु तिथे गुणवत्ता आणि गुणवत्तेची संकल्पना राबवणं अशक्य वाटावं जवळजवळ अशा प्रकारची ही परिस्थिती आहे. कोविडच्या या सध्याच्या पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हा जो विरोधाभास आहे हा अत्यंत ठळकपणे जाणवतो देखील आहे.
1989 मध्ये देखील फारशी वेगळी परिस्थिती नव्हती, त्या काळात देखील अशा प्रकारचा विरोधाभास होता. म्हणून ज्यावेळेस या तरुण डॉक्टरांनी असं ठरवलं की आपण उत्तमातल्या उत्तम प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी खर्चामध्ये देण्याचा प्रयत्न करू, तेव्हा लोक हसले की आपल्याकडे विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये गुणवत्तेची संकल्पना ही कमीत कमी खर्चामध्ये देणं हे अशक्य समजलं जातं. हे दोन टोकं समजली जातात, हे रुळाच्या दोन बाजू समजल्या जातात की ज्या कधी एकत्र येऊ शकत नाहीत. सो फार डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. औरंगाबादच्या तुलनेत जरी बघितलं आपण तरी साधारणपणे 60% एवढ्याच खर्चामध्ये उत्तमातल्या उत्तम प्रकारची वैद्यकीय सुविधा ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर 150+ बेडेड हॉस्पिटल्स ऑर हेल्थ केअर इन्स्टिट्यूट्स आपण पुरवू शकतो. ज्याला आपण आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस म्हणतो पेशंटचे, या आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेसचा विचार केला तर इतर रुग्णालयांच्या तुलनेमध्ये हे 60% इतक्या प्रकारांनीच याची पेशंटवरती ओझं हे द्यावं लागतं, कॉस्ट द्यावी लागते. दुसरा जो भाग आहे तो गुणवत्तेचा आहे की इट डझंट मॅटर की तुम्ही पेशंटकडनं सबसिडाईज कॉस्टमध्ये हे सगळं प्रोव्हाइड करताय किंवा कमी पैशामध्ये उत्तम सेवा देताय, ती उत्तमच असली पाहिजे. जे जे आपण देऊ ते उत्तम असलं पाहिजे. एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं की सेवा इंटरनॅशनलच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापूर्वी 2 वर्ष सलग रुग्णालयामध्ये ब्रिटनमधल्या बेस्ट सर्जन्सनी येऊन, प्लास्टिक सर्जन्सनी येऊन, त्यांच्या टीमनी येऊन काही कॅम्प्स केले होते. विशेषतः मराठवाड्यामधले जे अन्य कुठल्याही प्रकारे कुठल्याही डॉक्टरांनी ज्यांची सर्जरी करणं नाकारलं होतं, ते गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्यामुळे, अशा जन्मजात व्यंग असणाऱ्या बालकांच्या वरती 100 बालकांच्या वरती सर्जरी केली. आणि त्यासाठी नॉर्दर्न क्लेफ्ट फाउंडेशन म्हणून UK मधले बेस्ट प्लास्टिक सर्जन्स आणि त्यांची टीम हे सगळे येत होते. पहिल्या वर्षी ते आले तेव्हा स्वाभाविकपणे त्यांनी भारतात आधी काही कॅम्प केलेले होते, त्यातल्या अनुभवाला घेऊनच ते आले होते. पहिल्या वर्षी ते आले तेव्हा अगदी नर्सेस, डॉक्टरांच्या बरोबर नर्सेस, स्टाफ, आणखीन सुई दोऱ्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी तिथून आणलेल्या होत्या. त्यांनी ज्यावेळेस डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये हा कॅम्प केला त्यावेळेसच असं ठरवलं की पुढच्या वर्षीची तारीख आपण आत्ताच नक्की करून टाकू. दुसऱ्या वर्षी पण ते आले पण त्यावेळेस त्यांनी अन्य कुठल्याही गोष्टी न आणता बाकीच्या फक्त त्यांचा मनुष्यबळ ते घेऊन आले. आणि जात असताना एक संदेश ते घेऊन देऊन गेले की ब्रिटनमधल्या सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये आम्ही सर्जरी करतो, आम्हाला डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचा सेटअप, OT, माणसं, एक्सपर्टीज कुठल्याही प्रकाराने तिथल्यापेक्षा कमी वाटले नाहीत आणि अत्यंत आनंद झाला आम्हाला हे काम करण्यासाठी. 8 दिवस रात्र काम करून त्यांनी त्यास अत्यंत गुंतागुंतीच्या 100 सर्जरी केल्या. हा अनुभव इतका बोलका आहे की गुणवत्ता या विषयाबद्दल आणखीन बोलण्याची गरज नाही. डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये गुणवत्ता ही सातत्याने प्रॅक्टिस केली जाणारी गोष्ट आहे आणि म्हणून ISO पासून सुरुवात झाली, मग ते 6 सिग्मा असेल, ISO असेल किंवा अन्य सगळ्या अशा प्रकारच्या पद्धती असतील, आता सध्या जे सर्वोच्च स्टँडर्ड आहे ते NABH ॲक्रेडिटेड हॉस्पिटल आपलं आहे आणि ते त्या पद्धतीने राहावं यासाठी काटेकोरपणाने ही दक्षता नेहमी घेतली जाते. म्हणून हा सेवाभाव जोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणार नाही तोपर्यंत अशा प्रकाराने या उद्देशाने हे सेवा कार्य हा प्रकल्प चालवता येणार नाही. अनफॉर्च्युनेटली आता असं झालेलं की द मोमेंट अ पेशंट वॉक्स इन, काही सन्मान्य अपवाद सोडता, मोस्ट ऑफ द टाइम्स डॉक्टरच्या मनामध्ये हा विषय येतो की हाऊ मच ही ऑर सी इज गोइंग टू पुट इन टू माय पॉकेट. पहिला थॉट, आयडियली पहिला थॉट त्याच्यामध्ये असा असला पाहिजे की याला काय झालेलं असू शकतं आणि मी कशा पद्धतीने याला बरं करू शकतो. मला असं वाटतं की ही हे दुखणं आहे वैद्यकीय क्षेत्राचं आणि म्हणून दरवर्षी 4 कोटी लोक हे भारतामध्ये न परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधेच्या किमतीमुळे हे दारिद्र्यरेषेखाली ढकलले जातात. डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामधून सुरुवातीपासून या गोष्टीचं भान ठेवलं गेलं की आपला जो सेव्य घटक आहे ज्याच्यामुळे आपण इथे आहोत त्याच्या सोयीच्या गोष्टी असतील. इथे डॉक्टरांच्या सोयीचं वेळापत्रक नसतं तर पेशंटच्या त्यांच्या ST वेळेच्या प्रमाणे रुग्णालयाचं वेळापत्रक हे ठरवलेलं आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून सेवाकार्य हे नीड बेस असलं पाहिजे, सेवाकार्य हे गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे, सेवाकार्य हे परिवर्तनाकडे लक्ष ठेवलेलं असलं पाहिजे. ज्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या वैद्यकीय क्षेत्रातलं प्राईज लाईन होल्डर
या अर्थाने आपल्याला बघितलं जातं. गुणवत्तेचा एक निकष मापदंड म्हणून बघितलं जातं. जरी हे अत्यंत अफोर्डिंग अशा प्रकारचं हॉस्पिटल असलं तरी फॉर्च्युनेटली वी आर नॉट फेमस फॉर अफोर्डेबिलिटी. वी आर फेमस फॉर द एथिकल प्रॅक्टिसेस अँड द क्वालिटी ऑफ द सर्व्हिसेस वी प्रोव्हाइड. त्यामुळे इट इज अ हॉस्पिटल ऑफ चॉईस फॉर द लोअर क्लास पीपल, लोअर मिडल क्लास पीपल. 17 जिल्ह्यांमधनं पेशंट्स येतात, 1100ची ओपीडी असते आणि 300 खाटांचं रुग्णालय असतं आणि वर्षभरामध्ये जवळजवळ 75 ते 80% वेळेला ते फुल असतं. आत्ता कोविड वॉर्डाची पण तीच स्थिती आहे आणि म्हणून लोकांचा हा जो विश्वास आहे हा विश्वास बऱ्याच वेळेला असा दिसतो की कुठून बुलढाण्यावरून किंवा परभणी जिल्ह्यातून तिथल्या डॉक्टरांनी दुसऱ्या औरंगाबादच्या दुसऱ्या डॉक्टरच्या नावाने चिठ्ठी दिलेली असते परंतु पेशंट मात्र डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये येतो. तर हा जो विश्वास आहे हा याच्यातूनच निर्माण झालेला आहे. ही मेंटेन करण्यासाठी, हे मॅनेज करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्या फक्त रुग्णालयाचे वैशिष्ट्य तेवढी सांगतो आणि मग सेवावस्ती आणि ग्रामीण भागातल्या आरोग्य प्रकल्पांच्याकडे वळतो. लोक नेहमी विचारतात की तुम्ही हे कसं मॅनेज करू शकता की उत्तमातल्या उत्तम प्रकारची सेवा कमीत कमी खर्चामध्ये देणं. याचे दोन भाग आहेत. एक भाग आहे की इथल्या डॉक्टरांनी असं ठरवलेलं आहे की आपल्याला या सगळ्या संरचनेमधून किती पगार घ्यायचा आहे याची रचना लावलेली आहे आणि जेवढा कमीत कमी घेता येईल तेवढा कमीत कमी घेऊन काम सुरू करायचं. एखादं मध्यमवर्गीय आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणारा तेवढा पगार घ्यायचा, अशा प्रकारची ही संरचना फाउंडर मेंबर्सनी, फाउंडर डॉक्टर्सनी सुरुवात केली आणि तीच त्या पद्धतीनेच ही पुढे चालवली जाते. आणि 7 जणांपासून सुरुवात केलेली, आज जवळजवळ 70 कन्सल्टंट डॉक्टर्स आहेत जे स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट आहेत. याशिवाय अन्य डॉक्टरांची संख्या आणखीन 100 आहे. स्टाफ 1200 आहे बट स्टाफ इज पेड ॲट पार. स्टाफच्या बाबतीमध्ये ही अट किंवा ही स्वतःहून लादून घेतलेली अट लागू नये. दुसरा भाग जो आहे तो असा आहे की जास्तीत जास्त काम करायचं. त्यामुळे तुम्ही तुमचा जो कस्टमर बेस आहे तो जास्तीत जास्त मोठा असेल तर प्रॉफिट मार्जिन कमी असतं. हे बिझनेसमधलं एक सर्वसाधारण तत्व हे डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये फॉलो केलं जातं आणि म्हणून 60 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची आपण आतापर्यंत सेवा करू शकलेलो आहोत. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की असं एका अर्थाने प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं जे काम आहे ते तुमच्या पिढीने केलं, मात्र पुढच्या पुढे कसं काय लोकांना प्रेरित करू शकणार. स्वाभाविकपणाने असं आहे की यू डेव्हलप अन इकोसिस्टीम आणि त्या इकोसिस्टीमला ची आवड असणारे अनेक लोक तुमच्यासोबत येत जातात. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की पुढच्या पुढच्या जनरेशन्समध्ये अगदी तरुण पिढीतले डॉक्टर्स, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट देखील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये रुजू होताना आपल्याला दिसतात. मग ते रुमॅटॉलॉजिस्ट असतील, कार्डिओथोरॅसिक सर्जन्स असतील, प्लास्टिक सर्जन्स असतील, ही सगळी मंडळी या भावनेतून काम करण्यासाठीच तयार होऊन डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये जॉईन होतात. त्याच पद्धतीने तेवढ्याच तत्परतेने सेवाभावांनी काम करतात आणि याचा समाजावरती परिणाम होतो. दोन आवाज येत नाहीये का? दोन स्वरूपामध्ये हा परिणाम आपल्याला दिसतो. एक तर या ज्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या वैद्यकीय क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं अशा प्रकारचा एक परिणाम आपल्याला दिसतो की आपल्या रुग्णालयाच्या किंवा आपल्या सगळ्या विषयातल्या प्राईस लाईनला होल्ड करणं, ज्याला आपण म्हणतो की सर्वसाधारण माणूस इथला आता विचार करतो की यांची NABL अक्रेडिटेड लॅब आहे, NABH अक्रेडिटेड हॉस्पिटल आहे, तरी अमुक एक तपासणी यांच्याकडे 100 रुपयाला होते आणि बाहेरच्या ठिकाणी असं काही नसताना ही तपासणी 400 रुपयाला का होते, तर तो प्रश्न विचारायला सुरुवात करतो. आणि म्हणून एकच उदाहरण सांगतो आणि पुढे जातो की जेव्हा आपण CT scan ची सुरुवात केली आपल्याकडे त्यावेळेस औरंगाबादमध्ये सर्वसाधारणपणे एका CT scanची सरासरी जी काही पेशंटला लागणारी कॉस्ट होती ती 2500 ते 2800 रुपये होती. आपण 1000 रुपयामध्ये द्यायला सुरुवात केल्याच्या नंतर केवळ आपल्याच रुग्णांना फायदा झाला असं नाही तर शहरामधली CT scanची ॲव्हरेज कॉस्ट जी आहे ती 1600 रुपयापर्यंत खाली आली. त्यामुळे कम्युनिटी ॲट लार्ज इज ॲट बेनिफिट. जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारचं काम सेवा भावनेने घेऊन उभा राहता तेव्हा अशा प्रकारे सर्व समाजाला त्याची मदत होते. दुसरा भाग लक्षात येतो की समाजामध्ये सेवेचा संस्कार त्याच्यामधून जातो. आम्ही जेव्हा रक्तपेढी करायची सुरुवात केली तेव्हा लघु निधी गोळा करायला सुरुवात केली, छोट्या छोट्या स्वरूपात निधी गोळा करायला सुरुवात केली
त्या काळामध्ये एक पहिलं डोनेशन काही हजारांचं एक सेकंड त्या काळामध्ये काही हजारांचं पहिलं डोनेशन हे एका खेड्यातून आलं. हे कुठून आलं हे आम्ही बघत असताना त्याचा शोध घेत घेत गेलो आणि लक्षात आलं की एका राज्य सरकारच्या तृतीय श्रेणी गटातून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्यांनी हे मोठं डोनेशन दिलेलं आहे काही हजाराचं त्या काळामधलं. सर्वांना स्वाभाविकपणे आश्चर्य वाटलं. त्यांना जाऊन भेटल्याच्या नंतर त्यांना स्वाभाविकपणाने असं विचारलं की हे एवढं जे डोनेशन आहे तुमच्या वेतनातून तुम्ही दिलेलं आहे तर हे तुम्ही कसं काय देऊ शकला किंवा हे असं का द्यावं असं वाटलं तुमच्या पेन्शन मधून किंवा जी आयुष्यभराची तुमची जमा पुंजी होती त्यातून हे सगळं तुम्ही दिलेलं आहे. तर त्यांचं जे स्वाभाविक उत्तर होतं याच्यामध्ये ते उत्तर असं होतं की जेव्हा डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा अगदी सुरुवातीच्या दिवसामध्ये माझी पत्नी तिथे ऍडमिट होती आणि माझ्या पत्नीला सर्जरी करावी लागणार होती आणि ती सर्जरी करत असताना तिला खूप जास्ती रक्तस्त्राव होणार होता. तर शहरामध्ये रक्त उपलब्ध नव्हतं त्यामुळे तुमच्या सगळ्या डॉक्टरांनी रक्तगट मॅच करून रक्तदान केलं. पर्यायी रक्तपेढीला ते त्यावेळेस एक दोन रक्तपेढ्या होत्या त्यांना हे पर्यायी रक्त दिलं आणि मग माझ्या पत्नीला रक्त लावून त्यांनीच मग नंतर सर्जरी केली. त्यामुळं आज माझ्याकडे जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे म्हणून मला असं वाटतं की यू डिझर्व दिस. अशा प्रकारे एक सेवा भावनेचा संस्कार सगळ्यांच्या समोर आपल्या या माध्यमातून होतो हे लक्षात येतं. असा संस्कार आणि या ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या क्षेत्रामधलं एक आदर्श म्हणून उभं राहणं हे सेवा करायचं काम असतं जे डॉक्टर हेडगेवार रुग्णालय हे करतं आहे. डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या माध्यमातून पुढच्या जनरेशन्स मधून म्हणजे लोक म्हणायचे की विल इट बी अ स्वीट कोइन्सिडन्स दॅट यू ऑल केम टुगेदर अँड फॉर्म्ड अ हॉस्पिटल विच वेंट वेल फॉर यु नो 20, 30, 40 इयर्स बट व्हॉट आफ्टर यू. आणि म्हणून आमच्या काही डॉक्टरांनी 15-17 वर्षापूर्वी औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये जायला सुरुवात केली. जसं त्यांच्याशी कोणीतरी संपर्क केला होता तसा यांनी पुढच्या पिढीशी संपर्क करायला सुरुवात केली. बघता बघता ती चळवळ सेवांकुर नावानी आता पुण्यातही आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरली. 4,000 अधिक वैद्यकीय विद्यार्थी आज संपर्कात आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक पाथेय घेऊन पुढे जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. तर अशा प्रकाराने आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना असा संस्कार पुढच्या पिढ्यांना देणं हे सेवा कार्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असतं. यातूनच नाशिकचं श्री गुरुजी रुग्णालय उभं राहिलेलं आहे कॅन्सर सुपर स्पेशालिटीसह अत्यंत महत्वपूर्ण कार्य त्या परिसरामध्ये ते करत आहे आणि नाशिकला आणि आसाममधल्या दुर्गम भागामध्ये ONGCच्या बरोबर आपण एक 300 खाटांचा रुग्णालयाचा प्रकल्प सुरू केलेला आहे. तिथे देखील याच भावनेतून आपण काम करतो आहे. हे सगळं करत असताना दुसरा जो ध्येयवाक्याचा दुसरा भाग होता तो असा होता की वैद्यकीय कामापर्यंतच थांबायचं नाही तर याच्या मुळाशी जायचं आहे. म्हणून भारतासारख्या देशामध्ये वैद्यकीय समस्या ही वैद्यकीय नसते ते हिमनगाचं एक टोक असतं आणि आपल्याला म्हणून जेव्हा एखादा मनुष्य आजारी पडतो भारतामध्ये तेव्हा त्याच्या पाठीमागे केवळ इन्फेक्शन किंवा हायजीन एवढंच कारण नसतं त्याच्या पाठीमागे अनेक कारण असतात. त्याच्या पाठीमागे दारिद्र्य असतं त्याच्या पाठीमागे व्यसनाधीनता असते अज्ञान असतं अवेअरनेस नसणं अज्ञान ज्याला आपण म्हणतो अशा अनेक गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टींची लिस्ट केली तर ती मागे एकदा डॉक्टर अभय बंगांनी ते सांगितलं होतं की एखादं मूल जेव्हा आदिवासी भागामध्ये नवजात बालक निमोनियाने मरतं तेव्हा केवळ निमोनिया एवढंच कारण त्याला नसतं तर त्याच्या पाठीमागे 18 कारणं असतात आणि 1-2 वैद्यकीय कारणं असतात बाकी सगळी ही सामाजिक राजकीय आर्थिक अशा प्रकारची कारणं असतात कदाचित धार्मिक देखील. या सगळ्या कारणांना आपल्या ताकदीनी तोंड देण्यासाठी आपल्या भागामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे हा विचार डे वन पासून डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांच्या मनामध्ये होता की एका बाजूला एक आम्ही आदर्श प्रकारे वैद्यकीय सेवा देण्याचं मॉडेल तर उभं करू पण दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे कोणालाही आजारीच पडू नये
अशा प्रकारचं काही करता येईल का, अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला उभी करता येईल का, भले सगळ्या भारतात, सगळ्या औरंगाबाद जिल्ह्यात, सगळ्या महाराष्ट्रात नाही करता येणार, आपलं प्रभाव ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये तरी हे करता येईल का? आणि म्हणून आणि ग्रामीण भागामधलं काम हे जवळजवळ रुग्णालय सुरू झालं त्याच वेळेला सुरू झालं. आम्ही त्याला हॉरिझॉन्टल ग्रोथ म्हणतो. म्हणजे व्हर्टिकल ग्रोथ म्हणजे हॉस्पिटल किंवा हेल्थ केअर इन्स्टिट्यूट, ज्यावेळेस एखादं डिपार्टमेंट तिथे सुरू होतं, नवीन इक्विपमेंट येतं, त्यावेळेस आम्ही हॉरिझॉन्टल ग्रोथ म्हणजे इकडे वैद्यकीय सेवावस्ती आणि ग्रामीण भागामध्ये एखादा नवीन प्रकल्प सुरू करतो. या प्रकल्पाची देखील सुरुवात ही अशाच प्रकाराने झाली. सुरुवात एका ज्याला आपण शब्द चांगला नाही परंतु झोपडपट्टी वस्तीमध्ये झाली. आम्ही आपण त्याला झोपडपट्टी वस्ती म्हणत नाही, प्रचलित भाषेत म्हणतात. तो तुच्छता दर्शक असल्यामुळे आपण तो वापरत नाही, आपण सेवा वस्ती म्हणतो, उपेक्षित वस्ती म्हणतो. या उपेक्षित वस्तीमधल्या बांधवांच्यासाठी आरोग्याचे जे प्रश्न होते ते अत्यंत बिकट होते. या सगळ्या प्रश्नांवरती काम करण्यासाठी आपल्या डॉक्टर कार्यकर्त्यांनी तिथे राहायला गेलं पाहिजे, असा हा विषय पुढे आला. एका सेवावस्तीमध्ये आपलं आरोग्य केंद्र गुरुवारी लहुजी साळवे आरोग्य केंद्र म्हणून सुरुवात झालं, 1989 मध्ये सुरुवात झालं. त्यानंतर अजून दोन आरोग्य केंद्र सुरू झाली. मी 1993 मध्ये या संस्थेमध्ये आलो, जॉईन झालो. डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात 6 महिने काम केल्याच्या नंतर अशाच एका सेवावस्तीच्या आरोग्य प्रकल्पावरती वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करायला जायची संधी मिळाली आणि मग मी इथेच राहिलो. आजही मी एका सेवावस्तीमध्ये राहतो आणि तिथल्या वैद्यकीय कामापासून सुरुवात केली. आता माझ्याकडे दुसऱ्या प्रकारचं काम संस्थेअंतर्गत दिलेलं असल्यामुळे मी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत नाही, परंतु जवळजवळ 15 वर्ष मी हे काम केलं. काय संकल्पना होती? ही संकल्पना अशी होती की डॉक्टर आणि शिक्षक या दोन इन्स्टिट्यूट अशा आहेत की ज्या भरपूर काही बदल करू शकतात. डॉक्टर कॅन बी अ गुड सोशल चेंज मेकर, तर त्यांनी ते घेतलं पाहिजे फक्त अंगावरती. आणि म्हणून या सगळ्या सेवावस्त्या मध्ये काम सुरुवात झालं. औरंगाबाद शहराचा इतिहास जर तुम्ही बघितला तर एक टिपिकल इतिहास आहे. औरंगाबाद शहरामधल्या मध्ये सेवावस्त्यांची रचना ही पण अशी आहे, जवळजवळ 1/4 ते 1/3 पॉप्युलेशन हे उपेक्षित वस्त्यांमध्ये सेवावस्त्यांमध्ये राहतं. आज मी तिला अधिकृत अनधिकृत म्हणजे ऑथोराईज अनऑथोराईज अशा जवळपास 75 सेवावस्त्या औरंगाबाद शहर आणि परिसरामध्ये आहेत. काय स्थिती असते या सेवावस्त्यांची? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिक्षणाचा अभाव असतो, लाईव्हलीहूडच्या समस्या असतात, आरोग्याचे प्रश्न तर प्रायोरिटीवरती खूपच कमी असतात, शेवटच्या नंबरवरती असतात. आणखीन वेगाने येणारे जे सामाजिक बदल आहेत, तंत्रज्ञानाचे सारखे बदल असतील, यांनी हे प्रश्न सोडवण्याच्याऐवजी आणखीन गुंतागुंत निर्माण केलेली आहे असं आपल्याला दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती उपदेश करून काही चालत नाही, भाषण करून काही चालत नाही, तर एकतर सेवा सुविधा पुरवाव्या लागतील आणि हँड होल्डिंग करावं लागेल जे आपल्याला तिथे राहून करता येईल करावं लागेल. आणि म्हणून सगळ्यांनी असं ठरवलं की एकेका सेवावस्तीमध्ये एक एक डॉक्टर त्याच्या परिवारासहित राहायला जाईल आणि तिथल्या सगळ्या प्रकल्पांना पुढे नेण्याचं काम करेल. माध्यम जे आहे ते अर्थातच वैद्यकीय सेवा हे माध्यम असेल. इथे आपण सुरुवातीला तर 2 रुपयामध्ये, आता आपण 10 रुपये घेतो. 10 रुपयामध्ये ओपीडी असते, सर्व औषध दिलं जातं, सर्व प्रकारची औषधं दिली जातात आणि अत्यंत स्ट्रक्चर्ड अशा प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचे प्रोग्राम्स चालवले जातात. हेल्थ एज्युकेशनचे प्रोग्राम्स देखील स्ट्रक्चर्ड प्रोग्राम्स चालवले जातात आणि त्या पाठोपाठ आजीविका म्हणजे लाईव्हलीहूडचे सगळे प्रश्न सोडवले जातात, शिक्षणाच्या विषयांवरती काम केलं जातं. असं एक डेव्हलपमेंटचं इपी सेंटर म्हणून हे आपलं स्लममधलं हेल्थ सेंटर काम करतं. अशी 3 हेल्थ सेंटर्स आहेत. त्याच्यानंतर आपण दुसरं माध्यम निवडलं ते चलचिकित्सालय किंवा मोबाईल क्लिनिक. याचा कामाचा पसारा थोडासा कमी असतो परंतु एक लाइटर मॉडेल म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. 6 सेवावस्ते आपण त्याच्यात कव्हर करतो. हे सगळं करत असताना ग्रामीण भागातल्या समस्या तेवढ्याच तीव्रतेने पुढे येत होत्या की न पिकणारी शेती, दुष्काळाचा फेरा, आणखीन अज्ञान, दुर्गमता, ह्या सगळ्या हे सगळे विशिष्ट प्रश्न घेऊन तिथे काम करणं, आरोग्याच्या समस्यावरती कामाला सुरुवात झाली. हळूहळू असं लक्षात आलं की केवळ एवढं करून चालणार नाही आणि म्हणून मग महिला सक्षमीकरणाचे विषय असतील, तिथपर्यंत आपण गेलो. त्याही पलीकडे जाऊन मग लक्षात आलं की आपला जिल्हा किंवा हा जो परिसर आहे इथे पाणी, वॉटर फॉर इरिगेशन इज द की टू डेव्हलपमेंट, आणि मग जलसंधारणाची कामं सुरुवात झाली.
बघता बघता मराठवाड्यामध्ये जलसंधारणाची काम करणारी सगळ्यात मोठी संस्था म्हणून आपण पुढे आलेलो आहोत. आज 5 जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद 5 जिल्ह्यांमधल्या 225 गावांच्या मध्ये आपलं काम चालतं, वेगवेगळे प्रकल्प चालतात. आणखीन हे सगळं करत असताना समाजाची काय गरज आहे, इकडे सेवाकार्यांनी नेहमी लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला आपण काय देऊ शकतो इकडे लक्ष देऊन त्याचा काय उपयोग होणार नाही. आणि म्हणून नीड बेस किंवा ज्याला आपण फेल्ट नीड म्हणतो अशा प्रकारच्या गरजेवरती आपलं उत्तर शोधण्याचे प्रयत्न असले पाहिजेत. आणि म्हणून एक साधारणपणे 25 वर्षापूर्वी बालशिक्षण या विषयामध्ये आपलं काम सुरू झालं ते अशाच प्रकारच्या गरजेपोटी. आणि म्हणून मातृभाषेतून शिक्षण, आनंददायी शिक्षण या संकल्पनांना घेऊन एक नवा अभ्यासक्रम आपण डेव्हलप केला जो आत्ता या वर्षीच्या नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये मेन स्ट्रीमला सरकारने घेतलेला आहे, त्याविषयी सरकार बोलतं आहे. आपण 25 वर्षापूर्वीपासून त्याचं मॉडेल ओंकार बालवाडी म्हणून सुरू केलं. 2 एकरवरती बालवाडीची इमारत कॅम्पस असा उभा केला की लोक म्हणायचे की हे कॉलेज आहे का. आणि त्याचबरोबरीने एक महाराष्ट्रातला बालशिक्षणातला आदर्श प्रकल्प म्हणून आपण तो पुढे आणलेला आहे. त्याचबरोबर विशेष मुलांच्या समस्या, मुलांच्या आणि पालकांच्या समस्या, विशेषतः ज्यांना डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीज आहेत, मेंटली रिटार्ड मुलं असतील किंवा CP असेल किंवा ऑटिझम असेल, यांच्यावरती देखील काम करण्याची गरज होती. तेवढे प्रेरित कार्यकर्ते आपल्याला मिळाले आणि विहंग नावाची ती शाळा विशेष मुलांची देखील आपण सुरुवात केली, जी एक आदर्श प्रकल्प म्हणून ओळखला जाते. सगळ्या सेवा प्रकल्पांनी हेच करायचं असतं की सेवा देता देता समाजावरती संस्कार करायचा असतो. विहंग शाळेचं एक उदाहरण सांगतो की विहंग शाळेने सुरुवातीपासून हे ठरवलेलं आहे की इथे निवासी शाळा असणार नाही. ही सगळी जी मुलं आहेत, विशेष गरजा असलेली मुलं आहेत किंवा विशेष मुलं आहेत, या मुलांच्या शिक्षणासाठीचे प्रयत्न आपण करू, पण त्या प्रयत्नांमध्ये मुलांचे पालक आणि त्यांच्या अवतीभोवतीचा कुटुंबीय आणि त्यांच्या अवतीभोवतीचा समाज हे सगळेच संवेदनशील असले पाहिजेत. तर त्यांच्या ज्या काही ॲबिलिटीज आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून रिहॅबचे प्रयत्न जे आहेत ते कम्युनिटीमध्ये झाले पाहिजेत, घरामध्ये झाले पाहिजेत. एक स्वतंत्र शाळा काढून तिकडे डांबून टाकणं असं करायचं नाही. आणि म्हणून या सगळ्या शाळेच्या माध्यमातून आपण एक गेल्या 2-1 वर्षापूर्वी एक काम केलं की सगळ्या औरंगाबादच्या पब्लिक बिल्डिंग्सचा सर्वे केला, एका मराठी दैनिकाला सोबत घेऊन केला. मग ते जिल्हाधिकारी कार्यालय असेल, बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन, सर्व विमानतळापासून मोठी इस्पितळ, सगळ्या अशा सगळ्या पब्लिक बिल्डिंगचा सर्वे केला आणि त्यांना विचारलं की ॲक्सेसिबिलिटी आहे का, एखादा दिव्यांग मनुष्य तुमच्याकडे येत असेल तर त्याला इथे स्वच्छतागृह आहे का, त्याला येता येईल का, चौथ्या मजल्यावर तुमचं कार्यालय तर तो कसा जाईल, लिफ्ट आहे का, अशा प्रकारे सुगमता आहे की नाही याचा सर्वे केला आणि तो पब्लिश केला. लक्षात असं आलं की जवळजवळ 50% ठिकाणी अशा प्रकारची कुठलीही सुविधा नव्हती. आणि मग त्याच्यानंतर एक संवेदनशीलता सगळ्यांच्या मध्ये निर्माण झाली. एक छोटं पत्र आपण सगळ्यांना दिलं की आम्हाला असं वाटतं की तुम्ही एक रिस्पॉन्सिबल बिझनेस म्हणून, एक रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट म्हणून या सगळ्या सुविधा उभाराव्या. सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ सगळ्यांनी त्याला सकारात्मक रिस्पॉन्स दिला, आपापल्या ठिकाणी रॅम्प बांधले, आपापल्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आणि या सगळ्या सुविधा केल्या. एक छोटी कृती सेवाकार्याची ही समाजाला संवेदनशील बनवू शकते हे याचं उदाहरण आहे. नीड बेस्ड सेवाकार्य असलं पाहिजे. आपल्या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना जेव्हा सुरुवातीला झोपडपट्टीमधल्या आरोग्य उपेक्षित वस्तीमधल्या आरोग्याच्या प्रश्नावरती काम करायला गेलो तेव्हा आम्ही नुकताच पासआउट झालेलो होतो वैद्यकीय महाविद्यालयातून, आपल्या आयुर्वेदिक महाविद्यालयातून. आणि खूप परिवर्तनाची पण गरज आस वाट होती आणि एका अर्थाने तत्काळ झालं पाहिजे सगळं आणि होत का नाही अशा प्रकारचा आग्रह असायचा. इथे जेव्हा मी आमच्या एका संजयनगर झोपड वस्तीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हाची गोष्ट आहे. सुरुवातीला 1-2-3 भावंड वय वर्ष 10-8-6 अशा प्रकारची ही नेहमी दवाखान्यामध्ये यायची. इथे ती पद्धतच आहे की त्या काळामध्ये तर 4 रुपये फीस होती, तर ते 4-4 रुपये देतात त्यांना आणि सांगतात की जा, तू डॉक्टर सांगतील, तुला तपासतील. आई वडील आपल्या आपल्या कामामध्ये बिझी असतात, येत नाहीत. पण ही मुलं सातत्याने एकटीच यायची, त्यांच्यासोबत कोणीच असायचं नाही. ती 10 वर्षाचं जी मुलगी होती तीच त्यांच्यासोबत असायची आणि ती मुलं यायची, त्यांना पोटाचे आजार झालेले असायचे आणि मग त्यांना औषध गोळ्या तर द्यायचो, त्यांना काय समजायचं काही कळायला मार्ग नाही, पण ते जायचे आणि दरवेळेला त्यांना हे समजून सांगायचो मी की साबण लावून हात धुतले पाहिजेत म्हणजे मग तुम्ही आजारी पडणार नाही वगैरे. साधारणपणे आपण जे सांगतो
आणि मग मनामध्ये चिडपण यायची की यांचे आई वडील का येत नसतील, त्यांना त्यांच्या मुलाच्या आरोग्याविषयी काही काळजी नाही आहे बहुतेक. इतकी साधी सोपी गोष्ट आहे की साबण लावून हात धुतले तर हे आजारी पडणार नाहीत परत परत, आणि का हे लोक ऐकत नाहीत, अशा प्रकारची एक मनामध्ये त्यावेळेस सुरुवातीला भावना यायची. मी एक दिवशी असं ठरवलं की यांना आपण आदर घडवू, चांगलं ठणकावून समजून सांगू त्याच्या आई वडिलांना की तुम्ही काय येत नाही. आणि मग त्या मुलांना औषध दिल्याच्या नंतर मी माझ्या सहाय्यकाला सोबत घेतलं आणि वस्तीमध्ये त्यांच्या पाठोपाठ गेलो. ही मुलं एका गल्लीच्या टोकाशी राहणाऱ्या घरापर्यंत गेली आणि तिथे गेल्याच्या नंतर जे चित्र मी बघितलं ते खूपच वेगळं होतं. एका फुटलेल्या ड्रेनेजच्या काठावरती ती झोपडी होती, त्याच्यामध्ये हे सगळे लोक राहत होते. एक आजी जिला रात्री दिसत नव्हतं, ती आजी या मुलांना सांभाळायचं काम करायची. आणि मग थोडी अजून चौकशी केली तर मुलांची आई शेवटच्या बाळंतपणामध्ये वारली होती आणि मुलाचा जो त्या मुलांचे जे वडील होते ते वडील आमच्याकडे लेबर नाका आहे. तर ते सकाळी उठून त्या लेबर नाक्यावरती जाऊन बसायचे. तिथे काही बांधकामाचं अकुशल मजूर म्हणून काही काम मिळालं समजा तर तो दिवसभर खायला खायला मिळायचं, नाही मिळालं तर ते तसेच परत यायचे. असं पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर मुलं उपाशी राहू नयेत काम नाही म्हणून ते येता येता त्या बेकरीमधले फेकून देण्यासाठी काढून ठेवलेले पाव घेऊन यायचे. जे बुरशी आलेले पाव एक दोन रुपयामध्ये भरपूर मिळायचे ते घेऊन यायचे आणि मग ते काढून काढून ही मुलं खायची. तर त्याच्यामुळे मग हे आजारी पडायचे. आता माझ्या डोक्यामधले जे प्रश्न होते, माझ्या डोक्यामधले ज्या समस्याचं समाधानाचे विषय होते ते वेगळे होते. साबण लावून हात धुतलं पाहिजे, शौचालयाचा वापर केला पाहिजे, आणखीन या सगळ्या ज्या ताजं अन्न खाल्लं पाहिजे वगैरे अशा ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या एक तरुण डॉक्टर म्हणून माझ्या डोक्यामध्ये होत्या. वस्तुस्थिती जी होती ती अशा प्रकारची होती आणि म्हणून मग या सगळ्या विषयाला लक्षात ठेवून आपल्या सेवाकार्याची उभारणी आणि त्याचे सोल्युशन्स आपण हे दिले पाहिजे. दुसरा सेवाकार्याच्या सोल्युशन्सचा जो विषय असतो तो आपण आजकाल नवीन सगळीकडे जो शब्द वापरतो तो असा असतो की सस्टेनेबल सोल्युशन्स दिले पाहिजे. म्हणजे पुन्हा तुम्हाला जाऊन काम करण्याची गरज पडू नये. देर शुड बी नो नीड ऑफ एनी एक्सटर्नल इंटरव्हेन्शन. अशा प्रकारे समाज बलवान करण्यासाठी काम हे केलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारची तर अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. सिंधुताई सपकाळ आमच्याकडे एकदा आल्या होत्या आणि सेवावस्तीतल्या कचरा वेचणाऱ्या महिलांचा बचत गट आमच्याकडे होता. तर या सगळ्या कचरा वेचणाऱ्या, काचा पत्रा वेचणारे म्हणतात त्याला, काचा पत्रा वेचणाऱ्या महिलांना घेऊन आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम संपल्यानंतर सिंधुताईंनी त्यांच्या पद्धतीने तो सगळा त्यांचा प्रवास, जीवन प्रवास उलगडून सांगितला आणि एक अनाथ मूल टेबलवरती त्या बसवतात भाषण करत असताना. सगळ्या बाया बापड्या आमच्या गहीवरून गेल्या आणि नंतर ते आवाहन करतात. स्वाभाविकपणाने या काचा पत्रा गोळा करणाऱ्या बायका असल्यामुळे त्यांच्याकडे काही असण्याची शक्यता नव्हती, त्यांनी काही कॉन्ट्रीब्युट करणं पण अपेक्षित नव्हतं. अन्य लोकांनी केलं कॉन्ट्रीब्युट, पण अचानक या सगळ्या महिला उठल्या आणि त्यांच्याकडे जेवढं काही होतं ते सगळं त्यांनी देऊन टाकलं, म्हणजे जाण्यायेण्याच्या पैशासहित सगळं देऊन टाकलं. तर आम्ही नंतर खूपच आश्चर्यचकित झालो आणि मग त्यांना विचारलं आम्ही की तुम्ही कसं काय दिलं हे सगळं. तर ते त्या असं म्हणाल्या की इथे आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला लक्षात आलं की आपल्या आपण जे दुःख आपल्याला जे आहे जे आपल्याला जाणवतं आपलं, याच्यापेक्षा देखील भयंकर दुःखातून ही सगळी मंडळी जगतात आणि म्हणून त्यांच्यासाठी पण मी पण काहीतरी केलं पाहिजे. हा जो भाव आहे हा सेवाकार्यांनी शिकवलेला आहे. माझी पत्नी बचत गटाचं काम करते, महिला प्रकल्पाचं काम करते, त्यातला सुरुवात जी होती ती बचत गटापासून झाली. ती आत्ता आपल्या संस्थेचा स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्टची हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, ज्याच्यामधनं दरवर्षी 1200 लोकांना स्वतःच्या पायावरती उभं केलं जातं. किमान 5000 रुपये या प्रशिक्षणातून दर महिन्याला मिळतील असे 1200 लोक आम्ही या प्रकल्पातून घडवतो दरवर्षी. तर सुरुवात तिची जी होती ती बचत गटापासून होती. अत्यंत गरीब आणि ज्याला आपण म्हणतो की दारिद्र्याने गांजलेल्या अशा सगळ्या या महिला होत्या. दर महिन्याला काय 40 रुपये वगैरे जमा करायच्या आणि इथल्या एका SBI शाखेमध्ये गोळा करायचे, दर महिन्याला जाऊन पैसे भरायचे. हे करत असताना आदर्श महिला बचत गट त्याचं नाव, हे करत असताना एक 6-7 महिने झाले असतील आणि 400 × 10 म्हणजे साधारणपणे 4000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होते. एक दिवशी त्या गेल्या आणि बिझी शाखा होती SBI, भरपूर गर्दी होती. कसं बसं अकाउंट ओपन करू दिलं होतं, अकाउंट पण ओपन करू देत नव्हते सुरुवातीला, कारण की ही सगळी वस्ती ब्लॅकलिस्टेड होती. तर 4-5 हजार रुपये खात्यात असताना त्यांनी पैसे भरले आणि पासबुकाची प्रिंट काढली तर त्याच्यामध्ये साधारणपणे 30 हजार रुपये दिसले त्यांना, 29 हजार रुपये दिसले. तर 29 हजार रुपये कसे काय आले त्यांना खूप आश्चर्य वाटलं. सगळ्याजणी एकमेकीच्या तोंडाकडे बघायला लागल्या आणि एवढे पैसे तर आपण भरलेच नाहीत, एवढे पैसे आपल्याकडे कसे काय मिळतील. आणि मग त्यांनी तिथल्या त्या
नोंदणी करणाऱ्या ज्या लेखनिक आहेत त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की हे एवढे पैसे आमच्या, ते म्हणले अहो तुमचेच घेऊन जा. असं त्यांनी दोन तीन अधिकाऱ्यांना तिथे विचारायचा प्रयत्न केला तर सगळेजण त्यांना सांगायला लागले की तुमचे पैसे तुम्ही घेऊन जा, काढा, तुम्हाला विड्रॉ करायचे असतील तर विड्रॉ स्लिप भरून द्या, घेऊन जातो. पण या त्या काही मानत नव्हत्या. शेवटी त्या मॅनेजरच्या भेटीला जायचा प्रयत्न केला, त्यांना काही त्यांनी बाहेरच थांबवून ठेवलं बराच वेळ. शेवटी माझी पत्नी धीर धरून आतमध्ये गेली आणि तिने ती वस्तुस्थिती मॅनेजरना सांगितली की आमचे एवढे पैसे जमा नाही आहेत, तर आमच्या अकाउंटला हे 25,000 रुपये जास्तीचे जमा झालेले दिसत आहेत, तुम्ही कृपा करून हे जरा नीट बघा. ते पण सुरुवातीला म्हणाले की अहो तुमचेच पैसे घेऊन जा. आणि नंतर ज्यावेळेस त्यांनी 10 मिनिटं थांबायला सांगून सखोल चौकशी केली तेव्हा आदर्श महिला बँक इथे आहे, त्यांचा एक DD चुकीने आदर्श महिला बचत गटामध्ये त्यांनी जमा केलेला होता. आणि मग नंतर त्यांनी त्यांना चहा वगैरे पाजला, सत्कार केला सगळ्यांचा आणि विचारलं की सर्वांची परिस्थिती तर बेतासबात आहे, 25,000 रुपये ही खूप मोठी अमाऊंट आहे या सगळ्यांच्यासाठी, पण हे परत करण्याचा, आग्रहपूर्वक परत करण्याचं हे आलं कुठून? त्या सगळ्या महिलांनी एकमुखाने उत्तर दिलं की आमच्या संस्थेने आम्हाला हे शिकवलेलं आहे की जे आपलं नाही ते त्याच्यावरती हक्क सांगायचा नाही, ते घ्यायचं नाही, आणि म्हणून आम्ही सुरुवातीपासून हा आग्रह करतोय की हे आमचं नाही आहे. म्हणजे अदिन्न दान हा जो भाव आहे, हा भाव सेवाकार्यातून लोकांच्या मनामध्ये हा जागृत होतो. सस्टेनेबिलिटी बद्दल आपण बोलत होतो की या सगळ्या विषयामध्ये काम करत असताना, विशेषतः पाण्याच्या प्रकल्पामध्ये काम करत असताना गहिवरून टाकणारे अनुभव आलेले आहेत. दुष्काळाने अत्यंत गांजलेले गावं आहेत, की सर्व प्रकारांनी आशा सर्व संपलेली आहे असं म्हणता येईल अशी स्थिती. आणि या स्थितीमध्ये देखील जेव्हा आपण जाऊन उभं राहतो तेव्हा आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही, हा प्रकल्प तुमचा आहे, इथे आम्ही फक्त तुम्हाला सोबत करायला आले आहोत, तो यशस्वी करायचा तर तुम्ही करा. आणि रात्र तिथे काम चालतं, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे जलसंधारणाची कामं करत असताना कामाचा विंडो फार कमी असतो, मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत एवढाच विंडो असतो. या सगळ्या कामामध्ये एकाच वेळेला 15-20 साईट ओपन झालेल्या असतात, आपण आपले इंजिनियर सगळीकडे मॉनिटरिंग करू शकत नाही, म्हणून सगळ्या गावच्या ठिकाणी आपण तरुणांची टीम उभी करतो आणि ही टीम या सगळ्या कामाला मॉनिटर करत असते. पाडळी नावाचं एक गाव आहे, या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोक होळी साजरा करायचे, धुळवड, आमच्याकडे धुळवड, त्याच्यामध्ये एक धमाल करणं किंवा हळूहळू त्याचं विकृत स्वरूप, वर्गणी जमा करणं, भरपूर खर्च करणं, असं सगळं परंपरा त्या गावामध्ये आलेली होती. ज्यावेळेस आपण पाण्याचं काम सुरू केलं आणि सांगितलं की 30% रक्कम पुण्यातल्या प्राज इंडस्ट्रीजनीच त्याला मदत केलेली आहे, तर या सगळ्या कामामध्ये काम करत असताना आम्ही म्हटलं की नथिंग डुईंग, 30% रक्कम तुम्ही उभी केली पाहिजे. त्या मानाने ही रक्कम खूप जास्ती होती गावासाठी, तरी त्यांनी ती उभी करायचा प्रयत्न केला. आणि त्यांनी शेवटी एक पर्याय असा केला की आम्ही इथून पुढे होळी खेळणार नाही, धुळवड खेळणार नाही, केवळ सगळ्याच्या कपाळी कुंकवाचा एक एक टिळा लावू आणि जो पैसा वाचेल तो सगळा पैसा पाण्याच्या कामावरती लावू. आज ज्या गावामध्ये अगदी मका आणि कापूस तो देखील कसा बसा यायचा, 15 वर्षामध्ये गेल्या त्यांनी स्वतःच्या घरचा गहू कधी खाल्ला नव्हता, कारण की पाणीच पुरायचं नाही, रब्बीला एकच क्रॉप यायचा. त्या गावामध्ये आज 25 एकर द्राक्ष बागायत झालेली आहे आणि अजून देखील पाण्याच्या कामासाठी लोक हे पैसे बाजूला काढतात. अशा प्रकारे हे सस्टेनेबिलिटी, या वर्षी जेव्हा आम्ही तिथे विचारलं की अजून काही काम करायचं का, त्यावेळेस त्या गावाच्या लोकांनी सांगितलं की आता सर आम्ही आमचं काम बघू, हे काम करू, आता आम्हाला पुढच्या टप्प्याचं म्हणजे FPO शेतकरी उत्पादक शेतकी माल उत्पादक कंपन्या असतील किंवा अशा प्रकारे मार्केट लिंकेजेस एस्टॅब्लिश करून देणं असेल, हे काम आम्हाला शिकवा, ब्रँडिंग आम्हाला शिकवा, ऑनलाईन मार्केटिंग आम्हाला शिकवा आमच्या मालाचं, पण आता पाण्याचं काम हे ते आम्ही आमचं करू. इतकंच नव्हे तर शेजारपाजारच्या 15 गावांच्या मध्ये आपण त्यांचं काम केलं, त्या सगळ्या गावांच्या मध्ये जाऊन लोकांना प्रेरणा देणं, त्यांना प्रेरित करण्याचं काम पाडळी गावच्या ग्रामस्थांनी केलं. ही जी लोक चळवळ आहे ते अशाच प्रकाराने पुढे नेणं हे सेवाकार्याचं हे काम आहे. सेवाकार्याची आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की लोकांना संवेदनशील बनवणं. गेल्या आठवड्यामध्ये सावित्रीबाई फुले मंडळाच्या फेसबुक पेजवरती मी एक पोस्ट टाकली होती. संभाजीनगर शहरातले 2 उद्योजक आहेत, त्यांचं उत्तम चाललेलं आहे आणि एक आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या कामं गेली, नोकऱ्या गेल्या, अशा श्रमिकांचं एक मोठं सर्वेक्षण आपण करत आहोत, श्रमिक सर्वेक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या बरोबरीने. हे काम करत असताना ते संपर्कात आले. इथे आल्याच्या नंतर त्यांनी असं बघितलं की
आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंट याच्यामध्ये हँड होल्डिंग या पार्टला काम करण्याची गरज आहे. स्किल डेव्हलपमेंट तर हे लोक उत्तम करतात, कारण की ही सावित्रीबाई फुले मंडळ ही संस्था देखील ISO सर्टिफाईड आहे. जे काही आपण देऊ ते गुणवत्तापूर्ण दिलं पाहिजे, हा निकष इथेही लागू आहे. आणि म्हणून गुणवत्तापूर्ण स्किल डेव्हलपमेंटचा विषय होतोच, परंतु आणखीन काहीतरी करण्याची गरज आहे. आणि म्हणून त्या दोघांनी आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंटसाठी झोकून दिलेलं आहे. 50 लोकांना घेऊन ते हँड होल्डिंग करतायत सर्व प्रकारे, मग ब्रँडिंग असेल, मार्केटिंग असेल, प्रधानमंत्री योजनामधलं लोन उपलब्ध करून देणं असेल, किंवा उद्योजकीय मानसिकता घडवणं असेल की नोकरी काय मागतात, नोकरी देणारे व्हा, या मानसिकतेमध्ये नेण्याचं काम असेल, या सगळ्या कामांच्या मध्ये ते मदत करतायत. असे जवळपास 350 व्हॉलंटियर्स सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या साठी असतात. शेवटचा जो पार्ट आहे तिकडे मी वळतो. हे काम करत असताना अनेक वेळेला निधीची आवश्यकता असते, माणसांची आवश्यकता असते, निधीची आवश्यकता असते, माणसांच्या वेळेची आवश्यकता असते. हे निधी उभा करत असताना अगदी सुरुवातीपासून आपण हे म्हणलेलं आहे की वी विल नॉट रेज फंड्स, वी विल रेज फ्रेंड्स. त्यामुळे फंड रेजिंगच्या ऐवजी फ्रेंड रेजिंग असं आपण काम करतो. आणि म्हणून समाजातल्या अनेक स्तरांमधून, मुंबईतून असतील, पुण्यातून असतील, जगभरातून अनेक ठिकाणाहून लोक अत्यंत आत्मीय भावनेनी आपल्या अटीवरती, म्हणजे संस्थेच्या अटींवरती मदत करतात. यातलं कुणीही आपली आपल्या अटी घालत नाही. आणि याच्यातनं एक मोठं नेटवर्क उभं राहिलेलं आहे. पण या सगळ्या कामामध्ये एक गोष्ट अशी असते की तुम्ही एक एक्स अमाऊंटचं काम केलं तर समाज आणि दाते यांच्याकडनं यांची 2x कामाची अपेक्षा असते. म्हणून साधारणपणे या सगळ्या कामाला अजून पुढे नेण्यासाठी या सगळ्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या वेळामध्ये आपण हा नियम लागू होण्याच्या अगोदरपासून या क्षेत्रामध्ये आपण काम करत असल्यामुळे जेव्हा 2013 CSR लागू झाला तेव्हा आपण विदिन नो टाईम आपण CSR रेडी संस्था झालो. आज सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ 20 CSR असोसिएशन्स बरोबर काम करतंय, ज्याच्यामध्ये ॲटलस कॉपको आहे पुण्याचं, प्राज इंडस्ट्रीज आहे, RSB आहे पुण्याचं, आणखीन अनेक अन्य मंडळी आहेत. पुण्यातून संस्था आहेत, मुंबईतून आहेत, औरंगाबादमध्ये ज्यांचे युनिट्स आहेत इंडस्ट्रीमध्ये अशा संस्था आहेत, अशा CSR आहेत. या सगळ्यांच्या बरोबर काम करत असताना दाता आणि याचक अशा प्रकारची भावना कुठेही नसते, तर पार्टनरशिप ही भावना असते. आणि म्हणून एक रुपये जर आपण दिला तर एक रुपये 10 पैशाचं काम होईल, 90 पैशाचं होणार नाही, याची खात्री या सगळ्या CSR संस्थांना असल्यामुळे आपल्याला शोधून शोधून CSR प्रोजेक्ट्स हे मिळत असतात. माझं आव्हान आहे की अनफॉर्च्युनेटली IT सेक्टरमधूनचे CSR फार या सगळ्या कामामध्ये आपल्याला मिळाले नाहीत. माझा अनुभव पुण्यामधला जो आहे तो असा आहे की विशेषतः IT सेक्टरमधला की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा जो परीघ आहे तो पुणे आणि परिसरामध्ये खर्च करावा अशा प्रकारची भावना अनेकांची असते. आणि जेव्हा माझी इंटरॅक्शन होते तेव्हा ती बोलून दाखवली जाते. हे सगळं मी हे विशेषतः मुद्दाम सांगतो आहे कारण की प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या, साधारणपणे स्वयंसेवी संस्था म्हणजे गबाळा कारभार असं एक चित्र बऱ्याच वेळेला डोळ्यासमोर येतं. ही संकल्पनाच आपण काढून टाकलेली आहे की सामाजिक कामामध्ये देखील गुणवत्तेचे निकष आपण सेट केलेले आहेत. आणि लॉजिकल फ्रेमवर्क अनालिसिस असेल किंवा ISO सर्टिफिकेशन असेल, या सगळ्या गुणवत्ता प्रणालींना आपण पुरेपूर लागू करून त्याच्यातलं काम करत असतो. म्हणजे एकच उदाहरण सांगतो आणि मी थांबतो की आउटकम बेस्ड प्लॅनिंग या विषयावरती आणि ऑर्गनायझेशन डेव्हलप या विषयावरती आम्ही 2 वर्ष इन्व्हेस्ट केलेली आहे. आमच्या प्रत्येक माणसाला जर तुम्ही विचारलं की तू हे काम कशासाठी करतो आहेस तर तो मेजर्ड आउटकम सांगतो टाईमलाईनच्या बारनुसार, इतक्या वेळामध्ये इतकं काम या पद्धतीचं होणार आहे. त्यामुळे आम्ही सांगत असताना, ऑब्जेक्टिव्ह सांगत असताना कधीच लोकांच्या मानसिकतेत बदल घडवू अशा प्रकारचे व्हेग ऑब्जेक्टिव्ह आपण कधी देत नाही. तर काय नेमकं परिवर्तन होणार आहे, काय बदल होणार आहे, हे सगळे काम आपण करत असतो. आणि म्हणून 5 लाखाहून अधिक लोकांच्यापर्यंत दरवर्षी पॉझिटिव्हली टच करत असताना 10,000 अधिक अडोल्संट गर्ल्स, किशोरवयीन मुली, 5,000 अधिक झोपडपट्टीतल्या महिला, 1,200 आंतरप्रिनर्स फ्रॉम स्लम्स, नंदुरबार सारख्या दुर्गम भागामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून टेलिमेडिसिन आणि टेक्नॉलॉजीच्या वापराचे अनेक प्रयोग आपण करतो, त्याबद्दल नंतर कधीतरी मी सांगेन. परंतु त्यातही आपण बऱ्याच गोष्टी इन्व्हेस्ट केलेल्या आहेत, त्याचे खूप सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत. कुपोषण भारतामध्ये एकीकडे म्हणलं जायचं की वीरप्पन आणि कुपोषण या दोन्ही गोष्टी कधी संपणार नाहीत, कारण की त्या संपवायच्या नाहीत लोकांना. सर, कुपोषण
या अत्यंत कुप्रसिद्ध विषयामध्ये आपण जे काम केलेलं आहे ते 52% वरून 16% कुपोषण काही गावांच्या मधलं आपण आणण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत. माता मृत्यूंचं प्रमाण असेल, बालमृत्यूंचं प्रमाण असेल, या सगळ्यांमध्ये आयकॉनिक अशा प्रकारचे रिझल्ट्स आपल्याला मिळालेले आहेत आणि हे सगळे प्रकल्प हे रिप्लिकेबल मॉडेल्स आहेत. तर त्यामुळे या सगळ्या मॉडेल्स वरती बोलत असताना आपल्याला अर्थातच वेळापुरा पडणार आहे. या सगळ्या वेळामध्ये काम करत असताना 2-3 की वर्ड्स मला सांगायचे आहेत. सेवाकार्य हे नीडबेस असलं पाहिजे, त्याच्यानी लोकांना संवेदनशील बनवलं पाहिजे. या सेवाकार्यांनी सर्व लोकांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. बेनिफिशियरी पार्टिसिपेशन इज अ मस्ट. तुम्ही तुमचं जगाच्या अंतापर्यंत काम करत राहिले आणि लोक तसेच दरिद्री राहिले असं नाही चालणार. त्याच्यानंतर असोसिएशन्स केले पाहिजेत की लाईक माइंडेड पीपल एकत्र आले पाहिजेत. 1+1=11 होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच संकल्पनेतून हे सगळे सेवाकार्य पुढे झाले पाहिजेत आणि आपला समाज बलवान होतो, बलवान झाला पाहिजे. यासाठी हे सगळे प्रकल्प आहेत. जे भाग्यवान आहेत त्यांनाच समाजाची सेवा करायची संधी मिळते. आणि एखाद्या वेळा तुम्ही नारायणाची सेवा नाही केली तरी चालेल, पण दरिद्री नारायणाची सेवा जरूर करा असं स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते आजही लागू आहे. 100 वर्षापूर्वी सांगितलं असेल तरी आजही ते लागू आहे. आजही थोडंसं परी ओलांडून आपण पलीकडे गेलो तर अनेक समस्यांनी ग्रस्त अशा प्रकारचा समाज आपल्याला दिसतो. आपल्या ताकदीनुसार या सगळ्या समस्या सोडवणं हे आपण करू शकतो. विद्यार्थ्यांसाठीचे प्रकल्प आहेत, अडोलसंट गर्ल्ससाठीचे प्रकल्प आहेत. एक मुलगी तुम्ही शाळेत पाठवली तर ते एक परिवार आणि कदाचित 2 परिवार हे वाचू शकतात. या सगळ्या विषयांमध्ये आणखीन प्रचंड काम करण्याची गरज आहे. तुमच्या सगळ्या मदत सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. संस्थात्मक पातळीवर, व्यक्तिशः व्यक्तिगत पातळीवरती माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि संस्थेचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, अधिक इन्फॉर्मेशन, सोशल मीडिया प्लगिन्स आपले सगळे आहेत. याच्यामधून संपर्कात राहिलात तर या सगळ्या कामांच्या विषयी अपडेट तुम्हा सगळ्यांना द्यायला मला अधिक आनंद होईल. वेबसाईट आणि हे सगळं मी याच्यामध्ये चॅटमध्ये आता टाकतो. तर या सगळ्या विषयामध्ये माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या शाखेच्या माध्यमातून, आपल्या कंपनीच्या माध्यमातून, आपल्या गटाच्या माध्यमातून या आपल्या संस्थेला, आपल्या कामाला वेळ द्यावा, भेट द्यावी, भेटीसाठी वेळ काढावा आणि आपल्याला काय वाटतं त्या पद्धतीने आपण सहयोग करावा. पुण्यात राहून देखील तुम्ही सहयोग करू शकता. मला आज या ठिकाणी बोलवलं, आपलं सेवा मंडळ असेल, आयटी मिलन शाखांच्या टीम्स असतील, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्रसन्नजी. खरं तर आभार तुम्ही मानण्यापेक्षा आम्हीच मानले पाहिजेत असं मी आमच्या सगळ्यांचं